नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं A1 तडका या चॅनल मध्ये। तर जिरं आणि मोहरीची झणझणीत अशी तडका दिलेली डाळ खिचडी कशी बनवायची आपण ते पाहूया। तर याकरिता मी एका बाउल मध्ये 1 कप तांदूळ घेतलेला आहे। त्या 1 कप तांदळाच्या निम्मत 1/2 कप असं मूग डाळ आणखी तूर डाळ घेतलेली आहे। हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थितपणे 2 ते 3 पाण्याने काय करायचे, धुवून घ्यायचे, म्हणजे 2 ते 3 वेळा चांगलं धुवून घ्यायचं। त्यानंतर ना एका कुकर मध्ये हे सर्व साहित्य आणि त्याच्या दुपटीच्या प्रमाणात मी दुप्पट पाणी घेतलेलं आहे। ते पाणी आणि त्या पाण्यामध्ये थोडस हळद पावडर आणखी मीठ घालून कुकरच्या अगदी मंद गॅसवरती 3 शिट्ट्या काढून ठेवल्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया। तर याकरिता मी इथं 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर ना टोमॅटो सुद्धा बारीक चिरलेला आहे। आपण या ठिकाणी ठेचलेल्या लसणाऐवजी बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत। लसणाच्या पाकळ्या देखील बारीक चिरून घेतलेल्या आहेत बघा। त्यानंतर ना कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची। तुम्ही पाहू शकता की डाळ आणि खिचडी अगदी व्यवस्थितपणे मस्त अशी शिजलेली आहे बघा। तुम्हाला जर डाळ खिचडी जास्तच पातळ स्वरूपात हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी गरम पाणी यामध्ये ऍड करू शकता। त्यानंतर ना एका पॅनमध्ये थोडस तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरीची फोडणी दिलेली आहे। मोहरी चांगल्या प्रकारे तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची। त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची, जिरं आणखीन बारीक चिरलेला लसूण घालायचा। हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित म्हणजे 1 मिनिटवर परतवून घ्यायचं आहे। अजिबात त्याला जास्त करपू द्यायचं नाही बघा। त्यानंतर ना याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा यामध्ये ऍड करायचा। तो देखील अगदी व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा म्हणजे भाजून घ्यायचा। त्यानंतर ना त्याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो अगदी मऊ शिजला की त्याच्यामध्ये 1/2 चमचा हिंगाची पावडर घालायची। हिंग ज्यामुळे आपली जी खिचडी बनते ना डाळ खिचडी ती अगदी खमंग आणि स्वादिष्ट सुद्धा बनते। त्यानंतर ना त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद पावडर आणखीन 1 चमचा मी या ठिकाणी लाल मिरची पावडर ऍड केलेली आहे। पण लाल मिरची टाकत असताना पावडर हा व्हिडिओ या ठिकाणी झालेला नाही। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे। त्यानंतर डाळ खिचडी या पॅनमध्ये घालायची, आणखी 1 ते 2 मिनिटं व्यवस्थितपणे मिक्स करून त्यावरती 1 झाकण टाकून वाफ काढून घ्यायचे। त्यामुळे काय होतं, अगदी खिचडी व्यवस्थितपणे शिजते आणि त्याचा पूर्ण कलर काय होतो, चेंज होतो। त्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि त्याला परत 1 वाफ काढण्यासाठी झाकण लावून ठेवलेली आहे। तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊया। तर याकरिता मी एका छोट्याशा कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तळतळू द्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणखीन पुन्हा एकदा या ठिकाणी मी बारीक चिरलेला लसूण वापरलेला आहे। त्यानंतर जिरं, 1/2 चमचा हिंग पावडर आणखीन परत अजून 1/2 चमचा लाल मिरची पावडर या ठिकाणी मी वापरलेली आहे। त्यानंतर हा तडका आपल्या तयार झालेल्या डाळ खिचडीवरती हा झणझणीत तडका यावरती घालायचा आहे बघा। आणि त्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची। तर तयार झाली बघा ही आपली अगदी तडकेदार अशी डाळ खिचडी, खाण्यासाठी तयार आहे पौष्टिक अशी। तर मंडळी, तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।